तुम्हाला साखरपुड्याची डेट सांगायला फोन केला होता. केव्हाची डेट निघाली? 9 नोव्हेंबर. आय होप दे आर नॉट रॅगिंग यू ऑल. कसं नको घाबरू, मी आई आहे. माझं अर्ध लक्ष तुझ्यावर आणि अर्ध लक्ष रोशनीवर लागलेलं असतं. नमस्ते. नमस्ते. तुम्ही कोण? मी कोण आहे पहिले हे सांग, तू कोण आहेस ते? मी राजू, या घराची देखभाल करणारा. मी मीना आहे. मीना शशीची बहीण. कुठे आहे शशी? मॅडम तर घरी नाहीयेत. अरे पण साडू साहेब तरी घरी असतील ना. अहो नाही, साहेब पण घरी नाहीयेत. तर मग घरात आहे कोण? मी आहे ना. अच्छा. तर तू या घरात एकटाच असतोस? हो साहेब. तू या घराला सांभाळतोस ना? हो. जाऊन जरा आमचीही काही सेवा कर. मला काही समजलं नाही. यांचं असं बोलणं आहे की आमच्यासाठी काहीतरी खायला प्यायला घेऊन या. काय खाणार पप्पू? आई, खाण्यासाठी काय? खाण्यासाठी काय आहे? मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येतो. मला चहा नाही पाहिजे, मला ज्यूस प्यायचा आहे. पप्पूला ज्यूस प्यायचा आहे. कुठला ज्यूस आहे घरात? घरात तर मोसंबी आणि संत्र्याचा ज्यूस आहे. मला पायनॅपलचा ज्यूस प्यायचा आहे. पण घरात तर पायनॅपलचा ज्यूस नाही आहे. अरे कशी घराची देखभाल करतोस तू? घरात पायनॅपल पण नाही आहे. चल असं कर, आमच्यासाठी संत्री आणि मोसंबी घेऊन ये, आणि खाण्यासाठी सुका मेवा आणि बिस्किट वगैरे घेऊन ये. जोपर्यंत आम्ही खातोय तू जाऊन पायनॅपल घेऊन ये. जा. फारच मोठं घर आहे साडू साहेबांचं. अरे का नाही असणार, एवढ्या साऱ्या हॉटेलांचे मालक जे आहेत आमचे भाऊजी. आई, मला हे घर खूप आवडले. हे घर खूप मोठं आहे. इथे मी क्रिकेट पण खेळू शकतो आणि सायकल पण चालवू शकतो. अरे बाळा काही कर, हे घर तुझंच तर आहे. का खोटं सांगताय त्याला? माहित आहे 2-4 दिवसात निघून जाणार आपण इथून. अरे ही प्लॅनिंग तुझी असेल, माझी नाही. मी तर इथे खूप दिवस घालवण्याच्या चक्कर मध्ये आहे, आणि जेव्हा मी जुगाड लावतो तर लावूनच टाकतात. घ्या घ्या, नाश्ता आलेला आहे पप्पू वाळा. अरे बाळा आरामात, सर्व तुझ्यासाठीच आहे. ए शिस्तीत बोल, नोकर असून मालकाला असं बोलतोस? हा तू पप्पूला ओरडलास? माहितीये 13 बाबांच्या नवसाने पप्पू झालाय आम्हाला. हा येऊ दे साडू साहेबांना, दाखवतोच मी तुला. साहेब चुकी झाली, माफ करा मला. ठीक आहे ठीक आहे, पुढे लक्षात ठेव, समजलं? आता उभं राहून तोंड काय बघतोयस? तुला सांगितलं ना नाश्ता ठेवून पायनॅपल घेऊन ये बाजारातून. आता बघतोय काय, जा जाऊन घेऊन ये. कमालीचा नोकर ठेवलाय. अरे पप्पू खा बळा खा. अरे घे श्रीमतीची, घे खा. तू पण काय लक्षात ठेवशील हा. हाय आई. हाय बाळा, आलीस तू? बस
बाळा, आज तुझा पहिला दिवस होता ना कॉलेजमध्ये, कसा होता? छान होता आई. वाई, हीच तुझी मुलगी आहे, मला काय कुंभमेळ्यातून उचलून आणलं होतस? मला तर कधी नाही विचारलंस. दृष्टी बाळा, तुझा कॉलेजचा आजचा दिवस कसा होता? हो बाबा, तुझा दिवस तर नेहमीच चांगला जातो मला माहितीये. तुला काय वाटलं मला माहित नाही. मला सर्व माहिती. क्लास बंक करून ही कॅन्टीन मध्ये बसलेली असते आणि गप्पा मारत असते. अच्छा सांग ना, तुझा कसा गेला दिवस? छान होता आई. बाळा, कोणी तुझं पाठलाग तर नाही ना केलं? मुन्ना होता ना तुझ्यासोबत? नाही आहे, कोणीच माझा पाठलाग नाही केला. मुन्नाने मला सोडलंच नाही, तर पूर्ण पूर्ण दिवस आजूबाजूलाच होता. मुन्नाच एक असा आहे जो किती काळजी घेतो तुझी. हा, सगळेच्या सगळे हिचीच काळजी करा. जसं काही जगभरातलं सोनं हिलाच लागलेलं आहे. हा विषय नाहीये दृष्टी, तुला माहितीये ना, त्या गुंडाने धमकी देताना रोशनीचं नाव घेतलं होतं. काळजी तर वाटणारच ना. जा, तुम्ही दोघे हातपाय धुवा, मी काहीतरी बनवून आणते. मी पण येते. चलो आईनी. काय रोशनी, तुला आठवते की आजचा दिवस तुझा चांगला गेला? हो ताई. हो ताई काय म्हणतेस? मला सर्व माहिती आहे. का घेतलास तू त्या सिनियरशिप अंगा? तुला माहिती आहे का ते कोण लोक आहेत ते? जर ते त्यांच्या पातळीवर आले असते तर तुझी रोशनीच विझवून टाकली असती. पण मी तर काहीच नाही केलं, ते माझा रस्ता अडवत होते. मला नवनीतजींची स्पीच ऐकायची होती. ते तर बरं झालं की त्यांनी काहीच नाही केलं. जर त्यांनी काही केलं असतं तर तुझी स्वतःची स्पीच गुल झाली असती. अरे जाऊ दे, जे झालं ते झालं, त्या सर्व गोष्टी विसरून जा. पण आजपासून तू माझं एक काम करायचं. आजपासून माझ्या कॉलेजच्या सर्व नोट्स तू लिहायच्या, आणि जर नकार दिला तर हा पंगा घेतल्याची गोष्ट मी आईला सांगणार, आणि एवढी पब्लिसिटी करेन की जेवढी नव्या पिक्चरची पण होत नाही. कळलं माझ्या बाळा? बिंदास करताय तू, मला ब्लॅकमेल करतेस, धमकी देतेस. जर तू एकदा प्रेमाने सांगितलं असतं ना, मी नक्कीच केलं असतं. पण आता तर मी तुझे नोट्स अजिबात नाही लिहिणार. आणि तुला आईला सांगायचं आहे तर सांग ना. आणि तुला काही मदत हवी असेल ना पब्लिसिटीसाठी, तर मी येते. येऊ मी तुझ्यासोबत पब्लिसिटी करायला. आत्या, आत्या, आत्या! आ, आ, अरे हे तू कधी आलास? सगळं ठीक आहे ना ग आत्या? सर्व ठीक आहे, बॉडी ठीक आहे तर सर्व ठीक आहे. पण या विचित्र हालचालींचा बॉडीशी काय घेणं? अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये की तुला पॉवर योगा बद्दल माहिती नाहीये. अग आत्या, हे केल्याने काय पॉवर येते का? 100% येते. असं आहे तर यूपी बिहार वाल्यांनी तर नक्कीच करायला हवं. का? कारण तिथे पॉवरची खूप कमी आहे ना. तू फार मस्करी करतोस. सुरुवात तर तूच करतेस ना आत्या? मीच करणार ना, कारण मोठी तर मीच आहे ना. एक मिनिट घ्या, आता हिला काहीतरी दुसरं आठवलं. हे घे, देशमुखांच्या घरून आलंय. कसलं कार्ड आहे ग हे? साखरपुड्याचं आहे. हे देशमुख तेच आहेत ना ज्यांचा हॉटेलचा बिझनेस आहे? हो आत्या. पण साखरपुडा कोणाचा आहे? हे घ्या, मुलाचा आहे, आणि कोणाचा असणार? मला समजलं, याचा अर्थ ख्वाहिश आणि ध्रुवचं लग्न ठरलंय.
ही ख्वाहिश तीच आहे ना जी कुलकर्ण्यांच्या घरातली आहे? हो आत्या। वा, या घरातील मुली खूप लक्की आहेत, सर्व मोठ्याच घरी जातात। आहे तर हा योगायोग, पण फार विचित्र योगायोग आहे। सगळ्या मोठ्याच घरात आत्या नाती वरतीच बनतात। अरे रश्मी, प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष देणं योग्य नाही। शेवटी देवाने प्रत्येक मनुष्याला विचार करण्याची बुद्धी दिली आहे। काय लट्टन, तू बरोबर बोलतेस आत्या। अक्कल तर दिली आहे, पण माणूस नेहमी बोलताना याचा वापर कसा करायचा ते विसरून जातो। महत्वाचं हे नसतं की काय बोलायचं, महत्वाचं हे असतं की काय नाही बोलायचंय ते। अगदी बरोबर बोललास। मला तर फक्त एवढंच म्हणायचंय की मला कुलकर्णी परिवाराला भेटायचं। साखरपुड्याच्या दिवशी भेटूनच घे। आणि आता मला अजिबात थांबू नकोस, मी फ्रेश होऊन येतो। बेबी आत्या, जरा मी तर बघते की हे चित्रविचित्र कुटुंब कसं आहे। बाबा, घरातून आवाज कसला येतोय? अरे हा, तुझा साखरपुडा काही आज तर नाही आहे ना, एवढा आरडाओरडा चालू आहे। मी 7-8 वेळा घंटी वाजवतोय, अरे आपण दोघंच का म्हणून काळजी करावी? अगं शशी, काय झालं? हा, एवढ्या जोर जोरात घंटी वाजवत होतो, दरवाजा का नाही खोललास तू? हा, आणि एवढ्या मोठ्या आवाजात हा टीव्ही का चालू आहे? अरे बाबा, घराची परिस्थिती तर बघा। जंगलासारखं वाटतंय अगदी। आई, हे काय? बाळा पाहुणे आलेत घरी, आणि पाहुणे आले तर थोडं गोंधळ तर होतोच ना, आणि थोडंफार इकडे तिकडे तर होतच ना। थोडंफार? तुला जर वाटतं की याला थोडंफार म्हणता तर देव करो हे थोडंच राहू दे। तसा हा पाहुणा कोणाला आहे घरात, हा पाहुणा कमी आणि जंगलातून पळालेला प्राणी जास्त वाटतोय। तुम्ही पण ना जे वाटतं ते बोलतात। माझी बहीण आली आहे मीना, आणि हा तिचा मुलगा पप्पू। अच्छा, हा पप्पू? अरे एवढा मोठा झाला? कुठून उचलून आणलं तुझ्या बहिणीने याला? का मस्करी करताय तुम्ही, आत तर चला। नाही नाही भाई, मला हे प्रदर्शन नाही पाहायचं, आणि मलाही नाही बाबा। मग काय तुम्ही आत नाही येणार? येणार, पण सरळ आमच्या रूम मध्ये जाणार। नमस्ते साडू साहेब। अरे नमस्कार नमस्कार। अरे हे काय, तुम्ही तर दरवाज्यातच उभे आहात। अरे तुम्ही तर लुक पण चेंज केलं स्वतःच। हो ते काय आहे की माझी पत्नी जी आहे ती मला घाबरत नव्हती, म्हटलं मिशी वाढून बघू, आता तरी घाबरेल। अच्छा, हे सांगत तसे आहात तुम्ही? अजूनपर्यंत तर चांगला आहे। नाही म्हणजे हे की तुम्हाला बघितलं तर फार बरं वाटलं, काय बरोबर? तुम्ही कसे आहात? मी एकदम ठणठणीत। खरं तर मला मुंबईमध्ये थोडं काम होतं, आणि म्हटलं तुमच्या इथे साखरपुडा पण अटेंड करू, आणि त्याचबरोबर माझं काम पण होऊन जाईल। खूपच चांगला विचार करताय तुम्ही। भाऊजी नमस्ते। तुम्ही माझ्यावर रागवले का? बोलतच नाही आत। अग मी का नाराज होणार तुझ्यावर, तू तर माझी एकुलती एक साली आहेस। फार चांगलं केलंस तू आलीस तुझ्या बहिणीला मदत करायला। ते हे तर माझं कर्तव्य आहे भाऊजी, शेवटी सुख दुखात आपलीच कामी येतात। कामीच येतात। अग शशी, हे पाहुणचार तर नीट करतेस ना पाहुण्यांचा? पाहुणे आहेत ते। साडू फील ॲट होम, फील ॲट होम। अरे ही पण काय बोलण्याची गोष्ट आहे, याला तर आम्ही आमचंच घर समजतो। हो ते तर दिसतंयच भाई। शशी जरा यांची नीट काळजी कर, हं, आम्ही जरा फ्रेश होऊन येतो। ये
तस सालीजी एक गोष्ट सांगू तुम्हाला, हा जो तुमचा पप्पू आहे ना, खूपच गुणी मुलगा आहे. बघा कसा शांततेने चुपचाप बसून टीव्ही बघत आहे ते. अहो पुत्र असावा तर, पप्पू सारखा नाही तर नसावा. चला तुम्ही सर्व बसा, आम्ही येतो. बसा. हॅलो, कशी आहेस? चांगली आहे. अगं चांगली तर असणारच, नाहीतर मी तुला पसंत कसं केलं असतं? काय करत होतीस? झोपायची तयारी. वा भाई, आम्हाला तर झोपच नाहीये, कारण की मी तुझ्या आठवणीत गुंग झालोय. खोटं नको बोलू, तुला झोप कशी येणार? तुझ्या घरात एवढा गोंधळ जो होतोय, बरं काय झालं? एवढा आवाज तुझ्या घरातून तर कधी नाही येत. अरे ते काय ना की काही नातेवाईक आले आहेत. ओ किती? तीनच आहेत. अजून किती आहेत? बघ, तू माझ्या नातेवाईकांचा अपमान करतेस. सॉरी बाबा, मी तर मस्करी करत होते. अच्छा हे सांग, कोण कोण आलंय? मावशी आलीय. एक फक्त मावशी एवढा गोंधळ करते? नाही नाही, हा सर्व चमत्कार त्यांचा अत्यंत गुणी मुलगा पप्पू करतोय. बरं ते सर्व जाऊ दे. हे सांग की तू साखरपुड्यात काय घालणार आहेस? जे तू सांगशील. काहीतरी व्हाईट मध्ये घाल, तुझ्यावर खूप सुंदर दिसत. आणि साहेब काय घालणार? जो आदेश कराल तुम्ही. कुर्ता पायजामा? नक्कीच घालू. आता मला झोपायची आज्ञा द्या स्वामी, माझे नेत्र बंद होत आहेत. ठीक आहे श्रीमतीजी, शुभ रात्री. बाय, गुड नाईट. बाय. झोपायची आज्ञा द्या स्वामी. वा काय बात आहे, आत्तापासूनच स्वामी, आणि तू आहेस चरणातील दासी. होऊन जाऊ दे शादी, होणार तू प्राणांची प्यासी. काय लाज नाही वाटत? लपून लपून माझं बोलणं ऐकतेस? यात लाज वाटायची काय गोष्ट आहे? हा मी लपून छपून नाही, खुलेआम ऐकणार. खरं तर स्वतः ऐकत होते. येऊ दे तुझ्या डॉक्टरचा फोन, मग मी बघते. डॉक्टरचा फोन? तो तर येतच नाही. स्वामीजी स्वामीजी, आधी लग्न तर होऊ दे. स्वामी स्वामी, बघतेच मी. थांब. वहिनी, दादा आलेत. आले. पाया पडते. सुखीरा सुखीरा बाळा, द्या मला द्या. उचलशील तू? द्या ना. वा 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 वा, पाया पडते. सुखीरा, हे काय सुनबाई, हा पदर बिदर काढ आधी. ह्या ज्या काही पद्धती आहेत त्याच नंतर परंपरा म्हणून जातात. काढ त्याला बंद कर. भाऊजी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना. मान्य आहे मोठा आहे, पण मोठ्यांचं बोलणं पण ऐकून घेतलं पाहिजे ना. तुम्हाला प्रवासात काही त्रासही न झाला? रेल्वेतून रिटायर्ड तर झालो आहे, पण अजूनही रेल्वेचा जावई आहे मी. ऑलवेज जावई. दादासाहेब, तुमची ही मस्ती आणि दिलखुलासपणा कधीच जाऊ नका देऊ. नाही, ही तर माझ्या सोबतच जाणार. नाही, शुभ शुभ बोलल्या ना. तुम्ही थकले असाल ना, मी मस्त चहा आणते. अगं सुनबाई जरा थांब. ते काय आहे, चहा मध्ये साखरेचे 3 चमचे टाक, दूध अगदी प्रमाणात आणि कडक चाय पत्ती. देव करो आणि तुमचे 3 चमचे साखर नेहमीच अशीच राहू दे. अगं राहणार का? आणि फिटनेस. बघ लता, स्वास्थ्य मनुष्याची खरी कमाई असते, हेल्थ इज अ वेल्थ. यू आर ॲब्सोल्युटली राईट दादा. दादासाहेब, आता तुम्ही या घरात आलात ना, बघा हे घर पूर्ण
पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जाईल. ती पॉझिटिव्ह एनर्जी तेव्हाच येणार ना जेव्हा मी गरम गरम पाण्याने आंघोळ करणार. जा लवकर पाणी गरम कर. होय गेली. चला या. मजा आली. मजा तर तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही वहिनीच्या हातचा चहा पिणार. हा चहा तर घेणारच मी. धन्यवाद. काय मस्त झाली आहे ग चहा. वा शारदा तुझ्या हातात तर जादू आहे. अग खूप वर्ष झाली अशी चहा घेऊन. अगदी तरतरी आली. मजेची गोष्ट तर ही आहे दादासाहेब की ही तरतरी भेसळीचा काळ असून सुद्धा आली. हा काळच भेसळीचा आहे. वस्तूंमध्ये भेसळ, नात्यांमध्ये भेसळ, आओ भाऊजी हा तर शगूनच असतो. शेवटी आपल्या ध्रुवचा साखरपुडा जो आहे. अग माझी प्रिय सालीजी साखरपुडा संध्याकाळी आहे. आता सकाळ सकाळी हे संगीत राष्ट्रीय संमेलन का सुरू केलं? मी गुन्हेगाराला ट्रेस केलंय. तो यावेळी रोशनीच्या कॉलेजच्या दिशेने चालला आहे. रोशनीच्या कॉलेजकडे जातोय? हो तिच्यावर अटॅक करायला. ती बघा रोशनी.